अकोला शहरातील प्रभाग क्रमांक एक नायगाव संकुलात गणेश डोंबळे नावाचे व्यक्ती विहिरीत पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून तो आपली बकरी बाहेर काढण्यासाठी विहिरीत गेला होता त्याला आता सुमारे एक तास झाला असून बाहेर न आल्यामुळे परिसरातील नागरिकांनी शोधण्याचा प्रयत्न केला परंतु तो दिसून आला नाही अकोला महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शर्तीच्या प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आले यावेळी अकोट फेल पोलिसही घटनास्थळी दाखल झाले स्थानिक नागरिकांना शेडी बाहेर काढण्यात यश आले मात्र आता अंधार व झाडे असल्याने गणेश डोंबळे याला बाहेर काढण्यात अडचण येत होत्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गाडगेबाबा आपत्कालीन पथकही दाखल झाल्यानंतर अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने शर्तीच्या प्रयत्नानंतर गणेश याला बाहेर काढण्यात यश आले परंतु त्याचे प्राण वाचू शकले नाही यावेळी परिसरातील नागरिकांना त्याला बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती बार्शी टाकळी तालुक्यामधील सुकडी पैसाडी येथील रहिवाशी विश्वनाथ नामदेव जाधव वय सत्तर दुपारी अडीच वाजताच्या सुमारास काचीगोडा रेल्वे खाली येऊन अकस्मात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे यावेळी बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोच्च रुग्णालय अकोला येथे पाठवण्यात आले आहे पुढील तपास बाळशी टाकडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत ता आहेत ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा